नमस्कार, मी संजय मिरे, दी महा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना चहापानाला आमंत्रित केलेले होते. या दरम्यान वेगळ्या विदर्भाला घेऊन काही पत्रकारांनी प्रश्न केला, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बगल दिली. पण सर्व पत्रकारांनी याची दखल घेत ही बातमी आज हेडलाईन्स म्हणून बनविलेली आहे. पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे दिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने नागपूरमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबतच माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, वरच्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि संपूर्ण विरोधी पक्षाचं देखील नागपूरमध्ये स्वागत करतो. कारण 3 वर्षानंतर त्यांनाही नागपूरमध्ये येण्याची संधी मिळाली. आमचं सरकार आलं नसतं तर कदाचित याही वर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने कोरोनावर आला असता आणि हे अधिवेशन झालं नसतं. पण मला आज अतिशय आनंद वाटला की अजितदादांना बाळासाहेब ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्रात राहून जर विदर्भाचा विकास होत असेल तर विदर्भ वेगळा नको. आज आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, काय वाटतं आपल्याला की महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास झालेला आहे किंवा नाही? जर नसेल झाला तर काय विदर्भ वेगळा होईल? हेडलाईनचे विषय संपले. हेडलाईन्स नाही, हेडलाईनचे विषय संपले. हा प्रश्न आला म्हणजे हे लक्षात येतं की हेडलाईनचे विषय संपलेले आहेत. याला बघायला